नमस्कार, मी कविता ठाकरे. लोकशाहीच्या ऑडिओ बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 5 एप्रिल मंगळवार, चैत्र शुक्ल पक्ष चतुर्थी. आज जळगाव नगरपालिकेच्या 17 मजली इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराव यांचा जन्मदिवस, आर्य महिला समाजाच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे आज निधन झाले होते. ऐकूया आजच्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. देशात गेल्या 14 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. 8.40 रुपयांनी लिटर मागे पेट्रोल महाग झाले. त्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने रशियातून स्वस्त तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच एक्साइज ड्युटीमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोरोनावरील कोव्हॅक्सिन या लसीचा पुरवठा स्थगित केला आहे. उणीवा दूर करणे व सुविधा अपग्रेड करण्याच्या उद्देशाने WHO ने हा निर्णय घेतला आहे की लस प्रभावी आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. पण निर्यातीसाठी उत्पादन स्थगित केल्याने कोव्हॅक्सिनचा पुरवठा बाधित होईल. दरम्यान यापूर्वीच कंपनीने उत्पादन काही काळासाठी कमी करीत असल्याचे म्हटले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना JJ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशमुख यांची खांद्याची लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. कारागृहात चालताना पडल्याने अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार लागला होता. दरम्यान अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या ते अस्थिभंग विभागात दाखल आहेत असं JJ रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान PMLA कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे HDFC बँकेत विलनीकरण होणार आहे. यासाठी कंपनीच्या मंडळाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत HDFC बँकेत 41% भागीदारी HDFC च्या शेअरधारकांची होणार आहे. HDFC बँकेच्या हाऊसिंग लोन सेवेला सर्वोत्तम बनवणे आणि ग्राहक संख्या वाढवणे या प्रस्तावित कराराचा उद्देश आहे. राज्यात तापमान वाढलं आहे. अनेक शहरात तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर गेला आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जळगावमध्ये 1 जणाचा मृत्यू झाला तर नागपूरमध्ये उष्माघाताने 2 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात उष्णतेचा पारा वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यातच येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यातील काही भागात गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात 5 एप्रिल रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच दिवशी सातारा, कोल्हापूर या भागात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 10वी 12वीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 10वी 12वीचा निकाल 10 जूनपूर्वी लावण्यात येणार आहे. एका शिक्षकाकडे 250 पेपर तपासणीची जबाबदारी असणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुणे राज्य शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार 12वीचा निकाल 10 जून आणि त्यानंतर 10वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील विशिष्ट अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या 2 अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये 1 राज्यानं घोषित केलेल्या लोकांना लुभवणाऱ्या योजनेचा उल्लेख केला. हे राज्य आर्थिकदृष्ट्या कमजोर स्थितीत आहे. अधिकाऱ्यांनी अन्य काही राज्यांमधील अशा प्रकारच्या योजनांची माहिती देत म्हटलं, अशा घोषणा टिकाऊ नाहीत आणि त्यामुळे राज्याची अवस्था श्रीलंकेसारखी होऊ शकते. ऐकूया विवेकानंदांनी सांगितलेला आजचा प्रेरणादायी सुविचार. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभाव्यतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या ऐकण्यासाठी आपल्या लोकलाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा.